नमस्कार, मी क्षमा गोडबोले, रसथाळ या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत ग्रीन भेळ। गणपतीच्या दिवसात मजा घेऊया, ग्रीन भेळ खाऊन सुट्टीचे दिवस साजरे करूया। ग्रीन भेळ बनवण्यासाठी लागणारा साहित्य बघूया। एक मोठा बाउल भरून बाजरीचे चुरमुरे घेतलेत, हे बाजारात विकत मिळतात। एक मोठा बाउल कोथिंबीर घेतले, एका लिंबाचा रस घेतलाय। पाव वाटी आलू भुजिया घेतल्या आहेत, एक वाटी शेंगदाणे घेतलेत, आल्याचा तुकडा घेतलाय, मीठ घेतलंय, साखर पाणी घेतलंय, 7-8 मिरच्या घेतल्या आहेत, चिवडा घेतलाय, हा मिक्स चिवडा आहे, आणि भाजलेले शेंगदाणे घेतले। आता वळूया कृतीकडे। सर्वप्रथम आलं, मिरची, कोथिंबीर, थोडस मीठ आणि अर्धा वाटी पाणी असं घालून छान चटणी वाटून घेऊया। आता वळूया पुढील कृतीकडे। सर्वप्रथम हे बाजरीचे चुरमुरे, शेवचिवडा, भुजिया, शेंगदाणे, हे आपण मसाला शेंगदाणे घेतलेत, भाजलेले शेंगदाणे, लिंबाचा रस, साखरेचं आपण जे पाणी करून घेतलंय ते अशी छान साखर विरघळून घ्या। आणि मी 2 चमचे टाकते, तुम्हाला जर लहान पोरांना द्यायची असेल तर थोडं गोड केलं तरी चालेल, आणि तिखट पाणी सुद्धा लहान मुलं खाणार असतील तर त्याप्रमाणे घाला। मी सगळं घालणार आहे आणि आता त्याला छान कालवून घेऊया। आपली ग्रीन भेळ खाण्यासाठी तयार आहे। कांदा लसूण विरहित असल्यामुळे ही जैन लोकांना किंवा जे कांदा लसूण कायम खात नाहीत अशा सर्व लोकांना खाण्यासाठी फार छान वस्तू आहे। तर मग कशी वाटली तुम्हाला ही ग्रीन भेळ? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा। धन्यवाद। निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत रहा।